श्री इलेवन नेरळ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहाल या ठिकाणी जनुमान क्रिकेट संघ वाकस रामजीत यादव गोलंदाजी मार्गवरती आपल्याला या ठिकाणी बाल मिळतोय वैयक्तिक पहिलं षटक आणि हॅलो किती वरचा तीन षटकांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे श्री इलेवन नेरळ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहाल जनुमान क्रिकेट संघ वाकस या दोन संघादरम्यानची मॅच असणार आहे तीन षटकं असतील रामजीत यादव गोलंदाजी मार्गवरील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता रामजीत यादव आमच्या हरेश कराळे पंचांच्या भूमिकेत सलग तीन दिवस आम्ही पाहतोय चौथा दिवस आजचा एक उत्कृष्ट गोलंदाज पंचांचा सिग्नल येतो मॅच स्टार्ट केली जाईल बॉल पडला जाईल गोलंदाजी मार्गवर रामजीत यादव पहिलाच बॉल पंचांकडे या ठिकाणी केली जाते अपील हॅलो हॅलो खूप चांगली झेल पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय खरा पण त्यानंतर अगदी आपण बहाल बॉल निसटला जातोय हातामधून डॉट बॉलची संगता होतीये लगातार दोन डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण हातनवली आणि मात्रेपाडा मॅच काय चुरशीचे मॅच आपल्याला पाहायला मिळाले पहिले दोन चेंडू डॉट त्यानंतर अगदी आपण पाहिलं त्याचबरोबर आमच्या पंचांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल आमचे हा देखील डॉट बॉल येतोय लगातार तिसरा डॉट बॉल रामजीत यादवचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खूप चांगली गोलंदाजी आहे वेग देखील तितकाच चांगला आहे गोलंदाजाकडे आणि वेग असल्यानंतर देखील एक अचूक टप्पा आणि त्यावरती केलेलं नियंत्रण खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं ठरतं आहे आता खऱ्या अर्थानं रामजीत यादव गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय का खेळाड होईल बाद ऋतिक बॅट्समन मैदानावरती दाखल होईल भगवान अगदी आपण बहाल जनुमान क्रिकेट संघ वाकस मध्ये भगवानचा जर विचार केला ना तर जे ज्युनियर खेळाडू आहेत अगदी भगवानचा आदर्श घेऊन खेळत आहेत आणि त्याआधी जर विचार केला तर कदाचित किरण देखील अगदी आपण बहाल आणि भगवान उंचकुरा फटका फसलाय की काय आता चेंडू खाली येतात क्षेत्ररक्षक पकडली झेल पकडतात का धरणी मातेला केली आहे दान आणि एक डाव्या ठिकाणी मात्र केली जाते एक डाव्याने धावफळकाचा या ठिकाणी मात्र श्री गणेशा केला जातो पाय या ठिकाणी आमचे अनंत दादा देखील उपस्थित आहेत आता माझा आस्वाद घेत आहेत त्यांच्या समवेत डॅडी पाय या ठिकाणी जो डॅडींचा बॅनर लागलाय त्या बॅनर वरती जर डायरेक्ट बॉल आदळला तर पाचशे रुपयांचं पारितोषिक डॅडी टप्पा लागला तर तुम्हाला 500 ना खुलट टाकण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी
एक धाव कंप्लीट केली जाईल। आता एक एक धावेला प्राधान्य देणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असणार आहे। दोन धावा या ठिकाणी आमचे महाले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले। साहेबांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत। दोन धावा धावपळीवरती आता मात्र येऊन बसल्यात। षटक क्रमांक एक या ठिकाणी मात्र संपुष्टात। हॅलो, एक धाव संख्या धावपळीवरती आता मात्र येऊन बसले। अवघी एक धाव संख्या सहा चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर दोन धावा लागल्यात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक एक या ठिकाणी मात्र संपलेत। दोन धावा लागल्यात एक गडी बाद देखील झालाय। रामजित यादवचं हे षटक खूप महत्वपूर्ण पडलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी। दोन धावा लागले धावपळीवरती। षटक क्रमांक पहिले या ठिकाणी मात्र संपुष्टात आलाय। सहा चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला जातोय आणि आदम मुझावर आता गोलंदाजी मार्गवर येतो। एक खूप वेगवान गोलंदाज, या गोलंदाजाने क्रेज निर्माण केली होती खऱ्या अर्थानं। मधल्या काही पिरियडमध्ये बॉल समोर टाकला आणि त्यानंतर अगदी समोरून नाकासमोरून बॉलला उडवलं। यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल येऊन विसावतोय। यानंतरची मॅच असेल अक्रॉस द लाईनने बॉलला खेळला। एक धाव या ठिकाणी कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न करतायत का नाही करत आहेत। एकच धाव या ठिकाणी आपल्याला बॉल मिळते। तीन धाव संख्येवरती आता मात्र जाऊन पोहोचले या ठिकाणी। कैलास वैखरे यांचा संघ अगदी आपण बहाल जे अनुमान क्रिकेट संघ वाकस आणि त्याचबरोबर मंगेश वैखरे हा देखील अगदी आपण बहाल। वेळोवेळी या गावामध्ये स्पर्धा असेल त्यावेळेस जरूर आमच्यावर एक वैयक्तिक प्रेम खऱ्या अर्थाने या दोन्ही बंधुराजांचं त्यांचे देखील आभार। तीन धावा आणि त्यानंतर लॉंग स्टॉप रिझन बॉलला निवडले। बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो। चार धावसंख्येसाठी चौकार। सात धावसंख्या धावपळ करती आता मात्र येऊन पोहोचले गड्याच्या मोबदल्यामध्ये। भगवान दळवे अद्याप दोन चेंडूंचा खेळ करतो। वैयक्तिक पाच आणि बंटी माळी आपण या ठिकाणी पाहायला मिळतात। वैयक्तिक दोन धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय। खूप चांगला शफल झाला आणि त्यानंतर मिडल स्टिक वरती आला खेळाडू। आता देखील अगदी आपण पाहत आहे शफल झाला। स्ट्रेट डाऊनचा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक एकदा या ठिकाणी भगवान। आठ धावसंख्या धावपळ करती मात्र या ठिकाणी लागले जात आहेत। आठ धावसंख्या धावपळीवरती मात्र लागले जात आहेत या ठिकाणी एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये। ही थोर पुरुषांची भूमी, ही राजेशिव छत्रपतींची भूमी, ही राजमाता जिजाऊंची भूमी, ही अण्णाभाऊ साठेंची भूमी, सावित्रीबाई फुलेंची भूमी, ज्योतिबांची ही भूमी खऱ्या अर्थानं आणि ही पावन भूमी खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या पावन भूमीमध्ये खऱ्या अर्थानं वाकस नगरीमध्ये आणि ह्या वाकस नगर वाकसकरांनी भरवण्यात असलेला हा कुंभमेळा खऱ्या अर्थानं वाकसकरांनी खरं तर क्रिकेटचा हा कुंभमेळा भरवला। पंचांकडे अपील परतलाय कैलास।
निराशा ठेवून मैदानातून बाहेर येतो, कारण की गेल्या गेल्या खऱ्या अर्थानं कैलासला प्रतीचा प्रवास करावा लागला. खर तर 8 धावसंख्या धावपळकरती लागले जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आठ धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागले जात आहेत. भगवान अजूनही मैदानावरती आहे म्हटलं तर अजूनही धावसंख्येचा अपेक्षा खऱ्या अर्थानं जयानुमन क्रिकेट संघ वाकस मैदानावरती भगवान कडून करू शकतो आणि भगवान मध्ये ती कपॅसिटी आहे. सफल झाला आहे शेड्यूल अगदी हलक्या हाताने खेळला. एक डाव या ठिकाणी कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीला बाद होतोय का? येस डेफिनेटली खेळाडू होईल बाद. नऊ धावसंख्या धावपळकरती लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पहा एका मागोमाग एक विकेट लागलेत चालले. आता थोडीशी बिकट परिस्थिती आता वाकसकरांची पाहायला मिळते फलंदाजीच्या माध्यमातून. हा देखील डॉट बॉल भगवान मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा डॉट बॉल या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल चव्हाण गोलंदाजी माघवरती, तिन्ही गोलंदाज रामजीत जर आपण पाहिलं, त्यानंतर आदम मुजावरला आपण पाहिलं, अमोल चव्हाणला पाहिलं, तिन्ही गोलंदाज अगदी अव्वल दर्जाचे गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. सफल झालाय आणि बॉलला फेकलंय अगदी वाकस गावाला गवस निघालणारा षटकार. पंधरा धावसंख्या धावपळकरती मात्र लागल्या जात आहेत. अगदी वाकसकरांची स्पर्धा म्हटली की जल्लोष स्पर्धेमध्ये आलाच खऱ्या अर्थानं. अगदी वाकसकरांनी जी वाकस प्रीमियर लीग घडवली होती ना, अगदी मला तरी वाटत नाही की दोन तालुक्यांमध्ये अशी प्रीमियर लीग झाली असेल. इतकी भव्य दिव्य स्पर्धा घडवली होती खऱ्या अर्थानं. खूप चांगली सजवली होती स्पर्धेला. दंडीगुल त्रिफला उद्ध्वस्त फर्निचर बंड केलं खेळाडूचं, अगदी पुढून दरवाजाची कडी लावली आणि मागच्या दरवाजानं चोरी झालीय. राजेश वैखरे पहा मेहनत घेत आहेत. आता शेवटच्या टप्प्यात जसं येत चालले थोडी हसू आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, कारण की इतक्या दिवसाची मेहनत आहे खऱ्या अर्थानं. खूप मेहनत आहे खऱ्या अर्थानं घेतलेली. पंधरावरती 5 विकेट लागले जात आहेत या ठिकाणी. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र बाकी असणार आहे. आता 15 धावसंख्या धावपळकरती लागल्या जात आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याचबरोबर कैलास वैखर यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भरवण्यात आलेली ही स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा कैलासजी भरवली. आपण नाईटची स्पर्धा म्हटलं की डेचं आयोजन अगदी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये डेचं आयोजन करू शकतो, पण नाईटचं आयोजन म्हटलं की खूप सारी मेहनत आणि कसरत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. खूप मेहनत आहे खऱ्या अर्थानं नाईटची स्पर्धा भरवायची म्हटलं तर, कारण की संघ देखील आणायला लागतात, त्यानंतर लाईट्स मैदान तुम्हाला मेंटेन तितकंच ठेवायला लागतं, मान्यवरांचे शुभ सन्मान असतात, त्यामध्ये खूप सारी मेहनत असते. ज्यावेळेस नाईटची स्पर्धा आपण फायनलची कंडिशन देखील अगदी आपण पाहतो, खूप चांगली स्पर्धा कैलास वैखरे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सरपंच ग्रुप असेल आणि त्यानंतर जे हनुमान क्रिकेट संघ वाकस आणि चिंतामणी 11 वाकस संघ असेल, ही जी मेहनत घेतली खऱ्या अर्थानं संपूर्ण ग्रामस्थांनी आणि ही स्पर्धा खूप महत्त्वाची. आणि या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्वक एक चेहरा आपण अगदी पहिल्या दिवसापासून पाहतो, आमचे राजेश वैखरे हा चेहरा आम्ही सातत्यपूर्वक 4 दिवस पाहतोय. 4 दिवस
अगदी कदाचित माहीत नाही आम्हाला नाव घेतलं की नाही बाकी मागील तीन दिवसामध्ये, पण जी मेहनत घेतली ती अगदी खूप चांगली मेहनत, आम्ही आजच्या दिवसामध्ये मेहनत पाहिली, कारण की स्पर्धा म्हटली की मेहनत आली आणि ती मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तेही मेहनत घेतली पण जसजसा फायनल जवळ येत जाईल तसतसं त्यांच्या चेहऱ्यावरची आनंद गगनात मावेन असावं आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की इतकं मोठं आयोजन केलं आणि ते सफल होतंय खऱ्या अर्थानं, यशस्वी आपल्याला पाहायला मिळतं, यापेक्षा दुसरा आनंद राजेश भोईर काय असेल. चला या ठिकाणी विजयासाठी गरज असेल तब्बल 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज असणार. कमेंटर बॉक्स मध्ये थोडस परिवर्तन करूयात. ऐकूयात आपण एक खालापूर विभागातील एक सुंदर आणि गोड आवाज आपल्या सर्वांच्या भेटीला येतील. आपण कुठेही जाऊ नका, आपण पहा सरपंच ग्रुप चषक आयोजित कैलाजी वैखर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भरवण्यात आलेला हा क्रिकेटचा कुंभमेळा या वाकस नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 18-18 समीकरण, KTCची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण पहाल. अजिंक्य पवार आमचे साक्षीदार या स्पर्धेचे बनलेत खऱ्या अर्थाने 4 दिवसामध्ये. 18-18 समीकरण खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या समोर कमेंटर बॉक्स मध्ये बदल होईल. मयुरेश कांबळे सलामीची जोडी अमोल चव्हाण आणि रोशन ही सलामीची जोडी ऋतिककडे पहिले षटक आहे. ऋतिकला इतकंच करायचंय, या 18 चेंडूमध्ये 18 धावा जर वाचवायचे असतील ना तर आघाडीचे फलंदाज जितके लवकर तुम्हाला बाद करता येतील ना तितके लवकर जर बाद झाले तर ही मॅच अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल. मग तुम्हाला वाकसकरांचा जल्लोष आणि जल्लोषच बघायला मिळेल. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील आहे, सपोर्ट करतात वाकस टीमला आणि त्यांना आता ही टीम खुश करेल का, त्यांना आपल्या घरच्या मैदानावरती एक हा सामना जिंकून अनोखं गिफ्ट देईल का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे ऋतिक दळवी. KTC लाईव्ह ची टीम आपण बघतोय, 150 पेक्षा जास्त देशांमध्ये ही स्पर्धा पोहोचवते. अजिंक्य पवार हा चेंडू पहिलाच बॉल अगदी वेगाने टाकण्यात आलाय आणि इथे चिकी सिंगल झपाट्याने कंप्लीट केली आहे आणि लेग बाईटची सिंगल आहे दहा फलकावरती 1-17 चेंडू आणि 17 ची गरज. KTC लाईव्ह फार कमी वेळामध्ये उंच शिखरावरती पोचलेलं हे नाव, नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन प्रयोग, कशा पद्धतीने हे चॅनल पुढे घेऊन जाता येईल, कशा पद्धतीने या सगळ्या खेळाडूंना प्रकाश झोतामध्ये आणता येईल, कशा पद्धतीने टेलिव्हिजन स्क्रीन प्लस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी जगभरामध्ये पोहोचवली जाईल यासाठी अजिंक्य पवार, प्रणय फाले, आकाश हे सगळे मेहनत घेत आहेत, विशाल, निशांत सगळे मेहनत घेत आहेत. आणि जांभरुंगमध्ये मी मगाशी विचारलं होतं की अजिंक्यला की तुम्ही सगळे कोण आहात म्हणजे कसे आहेत तुमची टीम कशी आहे, तर त्यांनी म्हणाले की ही हा फक्त माझा चॅनल नाही आहे, हा आमच्या सगळ्यांचा चॅनल आहे आणि आम्ही सगळे मिळून तो चालवतो. इतकं त्याचं सॅक्रिफाईस होतं या सगळ्यांसाठी आणि त्यांची खरं तर मेहनत आहे. जरी अजिंक्य पवार हा फाउंडर असेल या KTC लाईव्हचा, परंतु ते जी मेहनत घेत आहेत ना त्या मेहनतीला खरंच सलाम आहे. आणि म्हणूनच की काय KTC लाईव्हच्या माध्यमातून इतकं चांगलं टेलिकास्ट तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळतंय. चांगला बॉल
ऋतिक सा डॉट ऑफ परसेंटेज वाढवावे लागतीलच, परंतु त्याचबरोबरने विकेट्स विकेट्स या मॅच मध्ये फार मॅटर करतील. जर आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले तरच या मॅच मध्ये मजा येईल. ऋतिक दळवी ओवर द विकेटने हा चेंडू फटका चांगला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला. एकच धाव मिळतीय ती अमोल चव्हाणला या चेंडूवरती आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचत आहे तीन वरती. हॅलो, या दरम्यान आपण मॅच पाहूयात. खांडपे खंडाई माता खांडपे विपक्ष चिंतामणी इलेव्हन वाकस या दोन संघादरम्यानची मॅच होईल. त्यानंतर भडवल विपक्ष शेलू या दोन संघादरम्यानची मॅच होईल. त्यानंतर चांदई विपक्ष विजेता संघ. चांगला फटका लॉंग ऑन म्हणून लॉंग ऑफ ला फिल्डर येतोय. एकच धाव या चेंडूवरती, दोन धावा मिळतात या चेंडूवरती. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते पाच वरती. पाच चेंडूचा खेळ संपलाय, पाच धावा धाव फलकावरती. अठराच टार्गेट होत, अठरा चेंडू मध्ये अठराच टार्गेट. इथून आणखी दोन मॅचेस बाकी आहेत, त्या तीन षटकांच्या असतील आणि त्यानंतर दोन दोन षटकांच्या मॅचेस. हा चेंडू चांगला चेंडू बघायला मिळतोय, इथे जरूर विकेट मिळाली नाहीये, विकेटलेस आहे ऋतिक दळवी, परंतु पाचच धावसंख्येत त्याने षटक टाकलंय आणि आता बारा बॉल आणि तेरा धावसंख्येची गरज. डीजी च्या लढती आहेत, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिले मॅच असेल खांडपे आणि त्यांना फाईट करेल चिंतामणी वाकस, दुसरी मॅच असेल भडवळ आणि त्यांना फाईट करेल शेलू, आणि तिसरे मॅच असेल चांदई. आणि या पोल मधून जो सुपर सिक्स मध्ये दाखल होईल त्याची मात्र मॅच असेल तिसरी, ती चांदई टीम समोर. दोन दोन षटकांच्या आता मॅचेस असतील, सो तिथून पाच मॅचेस म्हणजे पाच मॅच या दोन षटकांच्या असतील याची आपण नोंद घ्या. पहिले षटक संपले, धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले पाच, बारा बॉल आणि बनवायचे आहेत त्या तेरा. किरण आलाय, बारा बॉल तेराची गरज. किरण फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन संपले, समोर अमोल चव्हाण. लवकर मॅच फिनिश करून देईल की ही मॅच अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल. हे पाणी योग्य असेल, किरण किरणचा पहिला स्लोअर वन. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय, दंडित केलं. अवांतरची सिंगल आड होती, धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या सहा. आता बारा बॉल आणि बारा धाव संख्येची गरज, बारा बॉल बारा धाव संख्येची गरज. चला आपण स्वराज इलेव्हन हातनोली टीमला विनंती करूया आणि त्याचबरोबरीने उमरोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी. यापर्यंत इथे ठोकला आहे स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर अमोल चव्हाणने षटकार. चला हातनोली आणि उमरोली टीम आपण टॉस करण्यासाठी यावं. आणखी सहा धावसंख्येची गरज आहे, धाव फलक जाऊन पोहोचले बारा वरती. एकतर्फा सामना, नरेंद्रजी गोमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय. श्री इलेव्हन नेरळ ए, हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, विजयी फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग आहे. पहिली धाव कंप्लीट, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि या दोन धावसंख्येने धाव फलक चौदा. आणखी गरज आहे ती चार धावसंख्येची, चार धावसंख्येची गरज. दहा चेंडू चार, थोडासा एकतर्फी सामना आपण बघतोय. नेरळ टीमच्या बाजूने झुकलाय. यानंतर एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल, दोन्ही टीमकडे गोलंदाजीचा एक तगडा अटॅक आणि दोन असे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, उमरोली आणि दुसऱ्या बाजूला हातनोली. मजा येईल त्या मॅच मध्ये.
हा चेंडू चांगला फटका लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ च्या मध्ये त्या ठिकाणी लॉन्ग ऑफ चा फील्ड आला चेंडू वरती एकच धाव मिळेल अमोल चव्हाणला आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय ती 15 आकड्यावरती तीन धाव संख्येची अजूनही गरज अजूनही तीन धाव संख्येची गरज स्ट्राइकरला तर येतोय रोशन चला स्पीडअप करा किरण चला हातनोली आणि उमरोली या पण लगेच हा चेंडू बॉटम एज कोणतेही धाव मिळत नाही रोशनला आणखी एक डॉट बॉल येतोय पाच तीन धाव संख्येची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी तीन धाव संख्येची गरज आहे व्हाइट बॉल दोन धाव संख्येची गरज आठ चेंडू दोन दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत सन्माननीय अनंताजी दळवी चिटणीस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय एक धाव संख्येची गरज आहे चांगला खेळ केला आजच्या रात्रीमध्ये नेरळ टीमने उमरोली टीमने टॉस जिंकला शरदने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे हा चेंडू आला आहे मोठा फटका षटकार आणि विजय संपादन केले श्री इलेवन नेरळ ए टीम ने आणि हार्ड लक असेल जय हनुमान वाकस टीम या सामन्याचा सामनावीर चला उमरी